काजल गोरंटलेवाले हिच्या मृत्यू प्रकरणी गोविंद फटफटवाले याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झालाय. गोविंद फटफटवाले तसंच काजल गोरंटलेवाले यांच्या प्रेमसंबंधाला दोहोच्या घरच्या मंडळींची संमती होती. दरम्यान गोविंद यानं गड्ड्यावर जाण्यासाठी काजल ही समवेत नेलं, यानंतर ती परतलीच नाही. रेल्वे मार्गावर काजलचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ माजली. काजलच्या आईवडिलांनी घटनेस गोविंद फटफटवाले आणि त्याची आई जबाबदार असल्याचा आरोप केला होता. इकडे हे प्रकरण विजापूर नाका पोलिसांनी सदर बाजारकडे वर्ग केलं. गोविंद फटफटवाले याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा आता दाखल करण्यात आलाय. CCTV फुटेज प्राप्त झालं असून यामध्ये गोविंद आणि काजल हे एकत्रित दिसत आहेत. एकूणच काजलच्या मृत्यूमागे गोविंदचा हात असल्याचं समोर आल्यानं पोलिसांनी त्या दिशेनं आपला तपास सुरू ठेवला आहे. इकडे काजलच्या नातेवाईकांनी न्यायाची मागणी केलेली आहे. 2/11/2018 रोजी 23 वर्षीय मुलीला काजल या मुलीला पळवून घेऊन गेलं होतं. त्या तिची फिर्याद सदर बाजार पोलीस चौकीला गणेश गुरंदेवालेने दिली होती. त्यावेळेस तिला पोलीस तिला बोलून घेतलेत आणि त्याच्यावर कारवाई करत होते. मग त्यावेळेस समाजाचे लोक बसून एक मार्ग काढलेत की ती पोलिसाची तो नेहून नेले, त्याला 5-6 दिवस तो वापरला, त्यामुळे ती अशी तू लग्न कर म्हणून समाजाचे लोक 1,000 रुपये दंड भरून तिच्या साखरपुळा त्यावेळेशी केले. मग त्यानं 5-6 महिन्यांची लग्नासाठी वेळ मागितली होती. मग त्यावेळेस 7/11/2018 रोजी तिनं लग्नासाठी साखरपुळा करून गेलं. परंतु आता साखरपुळा झालं, घरी येणं जाणं बैठणं उठणं सर्व ते मतभेद संपले होते. परंतु तिची आई एक दोन आल्या, मला गड्डा फिरायचा म्हणून पुरीला बोलायला पडलं. मग ती गणेश गोरंदेवाले हो त्यांची बायको, तिनं म्हणली की तुझ्या एकट्याच्या हातात मी मुलगी पाठत नाही. मग परवा दिवशी त्याची आई आणि तिनं दोघं आलं आणि माझी सुनाला गड्ड्या फिरायला पाठवून द्या. आई आली म्हणून दोन्ही नवरा बायकोनं होकार दिले आणि दोघाला गड्ड्या फिरायसाठी आईसोबत व मुलासोबत पाठवून दिले. त्यावेळेस बाजूला एक किराणा दुकान आहे, किराणा दुकानामध्ये CCTV कॅमेरा आहे. CCTV कॅमेऱ्यामध्ये दोन अनवडकी इशाम थांबले होते आणि त्यावेळेस ते पोरगा पोरगी त्याची आई तिथनं गेलेत. गेल्यावर त्यांना पूर्ण रात्र गेली, दिवस गेली, पोरगी आली नाही, उडका लागले पण नवऱ्यासाठी गेली कुठं गेले. मग त्यावेळेस आम्हाला दुसऱ्या दिवशी असं कळालं की ते मुलगी इन्कम टॅक्स ऑफिसच्या पाठीमागं रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडली असे कळालं आहे. आम्ही आता ते पोलीस ज्या आम्हाला कळालं तर आम्ही तिथं बघितलं तर ते पोरीच्या पूर्ण त्याला रेल्वेखाली ती पोरगी अजाबात गेलेली नाही. त्याच्या पूर्ण हात साबित आहे, पाय साबित आहे, कुठं कटिंग बिटिंग काय झाली नाही. त्याला मारून रेल्वे ते बाजूला नेऊन टाकले गेलेले आहे. गुलाब सिंग गोरंदेवाले सर, मी डेड बॉडी घ्यायला तयार नव्हतो. ते पोलीस काय म्हणले, घेतो का तुझ्यावर कारवाई करू. कोण विजापूर नाक्याचे? हां, मी घेत नाही म्हणा लागलो साहेब. फिरवी मला जबरदस्ती मला ते करतो हे करतो म्हणून सांगायला लागला. दबाव खाली आणत होतो. ते हिमलबाई गोविंद पटपटला पहिला हजर करा, तर मग घेतो म्हणलो साहेब. फिरवी मला काय म्हणलं ते साहेब, तुलावर गुन्हा दाखल करतो का, तू पगार बिगार द्यायला लागला का म्हणून सांगायला लागला. तसे साहेब मृतदेह तुम्ही ताब्यात कधी घेतला आणि कोणत्या निर्णयावर घेतला? तुम्ही जावा म्हणलं ते चौकीमध्ये जाऊन तुम्ही कंप्लेंट करा. आम्ही तिला धरून ताब्यात घेतो. आता पण घेतला नाही, काय नाही घेतलं साहेब. अरे आम्हाला न्याय भेटायला पाहिजे, न्याय भेटला कलेक्टर ऑफिसमध्ये उपोषणला बसणार मी. माझा झाला दुसऱ्याचा होऊ नये असा.